Hello, friends. I am Mr. Ravindra Bhali and I welcome you to my channel that is English for Learners. Dear students, in today's video, we shall discuss one of the important and interesting topics, and that is WH family words. Already, we have done one video on the topic of WH word or questioning words. video, we already a video on WH. वर्ड्स विच आर यूज फॉर आस्किंग क्वेश्चन्स अर्थात आसेट डब्ल्यू एच शब्द की जे प्रश्न तयार करण्यासाठी आपण यूज करू शकतो फॉर एक्झाम्पल वॉट हो वेन वाय हाव एटसेट्रा आज आपण त्याच्या पुढचं व्हर्जन आपण म्हणू शकतो त्याच्यामध्ये त्या डब्ल्यू एच वर्ड्सवर वर्ड्सला आणखीन काही जर शब्द आपण ॲड केले त्याच्याबरोबर जोडले तर एक नवीन मिनिंग एक नवीन अर्थ तयार होतो मग ते त्यालाच आपण म्हटलेलं आहे डब्ल्यू एच फॅमिली वर्ड्स ते काय असतात कशाप्रकारे वर्ड्स कशाप्रकारे मिनिंग चेंज होतो ऑल दिस थिंग्स वी शॅल डिस्कस इन टुडेज व्हिडिओ बट बिफोर वॉचिंग धिस व्हिडिओ ॲज यच यू रिक्वेस्ट यू डोंट फॉर गेट टू सबस्क्राईब माय चॅनल all right let's go we have given here title wh family words okay let's see the first word okay so these words already you know that wh family or wh words the, these are who why what whose when where whom which he shabd already tumhala maiti ahet ata ya shabdanvarthi ankin kay words apan add words ani to words ek phrase एक शब्द समूह तयार होईल डब्ल्यू एच फॅमिली वर्ड्स आणि कसा मिनिंग होतो तो आपण बघते लेट स्टार्ट आपण सुरुवात करूया फर्स्ट वर्ड आहे जो हू जो ऑलरेडी माहिती आहे त्याचा मिनिंग मराठीमध्ये कोण किंवा कोणी जो की प्रश्न विचारताना होतो आणि जो जी जे ज्या हे कंजक्शन सारखा यूज होतो परंतु याच वर्ड्सला आपण जर असा पण काही शब्द ॲड केले हू ऑल आता हे शब्द तुम्ही पाठांतर करून ठेवू शकता हू ऑल म्हणजे कोण कोण हू म्हणजे फक्त कोण हू ऑल कोण कोण नेक्स्ट हु एवर और हु सो एवर म्हणजे हुला आपण एवर जॉईन केलं हु एवर हु सो एवर तर त्याचा मिनिंग काय होईल जो कोणी हु ऑल कोण कोण हु सो एवर जो कोणी नेक्स्ट हुम एवर किंवा हुम सो एवर ह्याचा मिनिंग होतो ज्यांना कोणाला सो दीज वर्ड्स दिट इज कॉल्ड फॅमिली डब्ल्यूज फॅमिली वर्ड्स वी कॅन यूज इन अ सेंटेन्स असे हे शब्द आणखी आहेत तुम्ही आता हे पाठांतर करा मी एक्सप्लेनेशन देणार नाही आहे आपण फक्त शब्द बघूया नेक्स्ट विथ हुम विथ हू पीपल आता हू बरोबर आपण असं जोडलेलं आहे विथ हू पीपल कोणत्या लोकांबरोबर नेक्स्ट विथ हू ऑल म्हणजे कोणाकोणाबरोबर बघा मिनिंग कसा चेंज होतो मेन शब्द काय आहे हू पण आपण असं विथ हू ऑल कोणाकोणाबरोबर नेक्स्ट डब्ल्यू एच वर्ड दॅट इज वॉट ज्याचा मिनिंग काय किती जो की क्वेश्चनिंगमध्ये यूज होतो आणि कोणता जे काय ते हे कंजेक्शनसारखं आता याच्यावर याला याच्यावर याच्याबरोबर काही वर्ड्स ॲड केले फॉर एक्झाम्पल वॉट ऑल तर मिनिंग होईल काय काय नेक्स्ट वॉट काइंड ऑर टाईप ऑफ वॉट टाईप ऑफ ऑर वॉट काइंड ऑफ हो तो मीनिंग हो तो. kind of का होत्या कौन प्रकार से कोत्या प्रकार की असा मीनिंग नेक्स्ट दैट इज वॉट काइंड और टाइप ऑफ पीपल पीपल अपन ऐड व्हाट काइंड ऑफ पीपल कि वॉट टाइप ऑफ पीपल तो मीनिंग का हुई को प्रकार किसया प्रकार से लोक मीनिंग कसा चेंज हो बगा नेक्स्ट टिल वॉट टाइम और बाय वॉट टाइम टिल हा महत्त्वाचा शब्द आहे टिल वॉट टाईम और बाय वॉट टाईम म्हणजे किती वाजेपर्यंत टिलचा पर्यंत होतो किंवा फॉर वॉट कशासाठी का म्हणून फॉर वॉट बघा मिनिंग कसा चेंज होतो नेक्स्ट दॅट इज इन वॉट वे इन वॉट वे प्रकारे सो असे वर्ड्सचे मिनिंग चेंज होतात नेक्स्ट वॉट एल्स आणखीन काय जसं आपण एक्झाम्पल म्हणू शकतो फॉर एक्झाम्पल वॉट एल्स डू यू हॅव एल्स डू यू हॅव म्हणजे तुमच्याकडे आणखीन काय आहे वॉटेल्स म्हणजे आणखीन काय या प्रकारे नेक्स्ट दॅट इज वॉट एवर जे काही ते वॉट एवर जे काही ते नेक्स्ट वॉट देन तर मग बोलतो तर मग वॉट देन तर काय नंतर या अर्थाने नेक्स्ट डब्ल्यू एच वर्ड दॅट इज वेन ज्याचा मिनिंग केव्हा होतो एखादा टाईम दाखवण्यासाठी किंवा कधी आणि जेव्हा आणि तेव्हाही ॲज अ कंजक्शन म्हणून यूज होतो आता याच्या याच्यावरून काही वर्ड्स आपण ॲड केले फॉर एक्झाम्पल सिन्स वॅन किंवा फ्रॉम वॅन किंवा फॉर हाऊ लाँग तर मिनिंग होतो केव्हापासून म्हणजे मेन वर्ड काय आहे वेन आणि त्याला आपण ॲड केला सिन्स व्हॅन तर अर्थ होईल काय केव्हापासून कि किंवा वॅनला आपण फ्रॉम व्हॅन म्हणजेच केव्हापासून और फॉर हाऊ लाँग केव्हापासून So, सो असं मिनिंग चेंज होतात नेक्स्ट आपण डब्ल्यूच फॅमिली वर्ड दॅट इज वेनेवर वेनलाच आपण असं म्हटलं वेनेवर जेव्हा कधी ओके okay. नेक्स्ट डब्ल्यूच वर्ड दॅट इज वेअर जो की कोठे की प्लेस दाखवण्यासाठी आपण यूज करतो किंवा वेअर आर यू गोईंग तू कुठे निघालास किंवा कुठे हा क्वेश्चनसाठी आणि जिथे तिथे ज्या ठिकाणी ॲज अ कन्जक्शन म्हणून यूज होतो आता याच्यावरती याच्यावर काही वर्ड्स आपण ॲड केले फॉर एक्झाम्पल वेअर ऑल म्हणजे कुठे कुठे नेक्स्ट फ्रॉम where कोठून नेक्स्ट वेर ॲज जे की म्हणजे बघा वेर ऑल फ्रॉम वेर वेर ॲज जे की सो या प्रकारे मिनिंग चेंज होतो किंवा आणखी म्हणतो शकतो वेर इन आता पुढे इन आपण ॲड केला वेर इन की ज्यामध्ये सो असे मिनिंग्स चेंज होतात दॅट इज कॉल डब्ल्यू एच फॅमिली वर्ड्स नेक्स्ट वर्ड दॅट इज वाय जो की रिझन किंवा कारण शोधण्यासाठी आपण यूज करतो काय म्हणून कशासाठी म्हणून इत्यादी आता आपण त्याचा वेन अँड वाय त्याच्यावर वेन अँड ॲड केला वेन अँड वाय म्हणजे कधी आणि केव्हा हे फ्रेज आपण असा यूज करू शकतो नेक्स्ट दॅट इज अंटिल वेन किती वेळ किंवा किती काळ अंटिल वेन अंटिल वेन नेक्स्ट वायसो असे का व्हायलाच आपण पुढे सो हे सुद्धा असे का सो या प्रकारे मिनिंग चेंज होतो नेक्स्ट डब्ल्यू चू वर्ड दॅट इज विच म्हणजे कोणता कोणती कोणते जे की ॲज ए क्वेश्चन म्हणून त्याचा यूज होतो आणि जो जी जे जे की कंजक्शन म्हणून आज याच्यावरून काही ॲड केले तर वर्ड असे तयार होतं विच ऑल ऑल आपण ॲड केलं विच ऑल म्हणजेच कोणकोणते किंवा विच टाईप ऑफ म्हणजेच कोणत्या प्रकारचे विच म्हणजे कोणता कोणते ठीक आहे पण विच टाईप ऑफ कोणत्या प्रकारचे असा मिनिंग होतो नेक्स्ट दॅट इज फ्रॉम विच ऑफिस आपण पुढे धरू फ्रॉम विच ऑफिस कोणत्या ऑफिस ऑफिसमधून किंवा फ्रॉम विच स्कूल कोणत्या शाळेमधून म्हणजे असे त्याचे मिनिंग चेंज होतात ॲज अ फ्रेज तयार होतो दॅट इज कॉल डब्ल्यू एच फॅमिली वर्ड्स नेक्स्ट आणखीन त्याचं तयार करू शकतो विथ विच बॉय विथ विच बॉय कोणत्या मुलाबरोबर नेक्स्ट टूवर्ड्स विच सिटी टूअर्ड्स विच सिटी कोणत्या शहराच्या दिशेने किंवा टुवर्ड्स विच स्कूल कोणत्या शाळेच्या दिशेने लाईक दिस नेक्स्ट फ्रॉम विच स्ट्रीट फ्रॉम विच स्ट्रीट कोणत्या रस्त्यावरून किंवा कोणत्या रस्त्याकडून या अर्थाने किंवा फॉर विच कंपनी कोणत्या कंपनीसाठी फॉर विच कंपनी कोणत्या कंपनीसाठी बघा मिनिंग कसे चेंज होतात फ्रॉम विच स्ट्रीट कोणत्या रस्त्याकडून किंवा कोणत्या रस्त्यावरून टुवर्ड्स विच सिटी कोणत्या शहराच्या दिशेने ओके नेक्स्ट वर्ड दॅट इज इन विच ग्लास कोणत्या ग्लासमध्ये इन विच ग्लास कोणत्या ग्लासमध्ये नेक्स्ट वर्ड दॅट इज इन विच रूम कोणत्या रूममध्ये किंवा इन विच क्लासरूम कोणत्या वर्गामध्ये अशा प्रकारे आपण यूज करू शकतो नेक्स्ट दॅट इज विच ब्रदर ऑफ माईन बघा विच ब्रदर ऑफ माईन माझा कोणता भाऊ किंवा विच ब्रदर ऑफ विच सिस्टर ऑफ माइन माझी कोणती बहीण या अर्थाने विच सिस्टर ऑफ युअर्स तुमची कोणती बहीण म्हणजे असे शब्द तयार आपण करू शकतो किंवा आपण म्हणू शकतो विच गर्ल्स ब्रदर विच गर्ल्स ब्रदर कोणत्या मुलीचा भाऊ या अर्थाने नेक्स्ट दॅट इज विच स्कूल्स स्टुडंट कोणत्या शाळेचा विद्यार्थी विच स्कूल स्टुडंट्स कोणत्या शाळेचे विद्यार्थी सो हे असे विचच्या रिलेटेड डब्ल्यू एच फॅमिली म्हणू शकतो नेक्स्ट डब्ल्यू एच वर्ड दॅट इज हूज म्हणजे कोणाचा कोणाचे कोणाचे जे की क्वेश्चनिंगसाठी आणि ज्याचा ज्याची ॲज ए कंजेक्शन म्हणून यूज होतो याच्यावर त्यामुळे ॲड केला फ्रॉम हूज ऑफिस मिनिंग का होईल फ्रॉम हुज ऑफिस कोणाच्या ऑफिसमधून किंवा कोणाच्या ऑफिसकडून किंवा हुजबरोबर आपण असं म्हटलं फॉर हुज सन कोणाच्या मुलासाठी किंवा फॉर हुज डॉटर कोणाच्या मुलीसाठी इथे आपण शब्द चेंज करू शकतो नेक्स्ट नेक्स्ट डब्ल्यू वर्ड दॅट इज होम म्हणजे कोणाला किंवा कोणाशी आता याच्यावर काही ॲड केले आपण वर्ड्स दॅट इज फॉर फॉर एक्झाम्पल विथ होम होम म्हणजे कोणाला किंवा कोणाशी विथ शब्द आपण ॲड केला म्हणजे विथ होम कोणाबरोबर नेक्स्ट फॉर होम कोणासाठी विथ जोडला कोणाबरोबर फॉर होम कोणासाठी या अर्थाने देन नेक्स्ट अबाउट होम कोणाबद्दल अबाउट आपण ॲड केला अबाउट होम कोणाबद्दल नेक्स्ट दॅट इज टुवर्ड्स होम म्हणजे कोणाकडे टुवर्ड्स टुवर्ड्स म्हणजे चारकडे दिशेकडे या अर्थाने टुवर्ड्स होम कोणाकडे या या अर्थाने नेक्स्ट दॅट इज फॉर होम कोणासाठी फॉर होम कोणासाठी किंवा बाय होम कोणाकडून सो हे असे शब्द याचे चेंज होतात लेट्स द नेक्स्ट डब्ल्यू एच वर्ड दॅट इज हाव हाऊ म्हणजे कसा कसे कशाप्रकारे किंवा कशी किती या अर्थाने आता याच्यावरून काही शब्द आपण ॲड केले तर फॉर एक्झाम्पल हाऊ ऑफन केव्हा केव्हा हाऊ ऑफन केव्हा केव्हा या अर्थाने होतो नेक्स्ट वर्ड दॅट इज हाऊ कम आता कम त्याच्यापुढे आपण ॲड केला कशाप्रकारे हाऊ कम कशाप्रकारे किंवा हाऊ मेनी किती आता हा जो आहे किती फॉर एक्झाम्पल मोजता येणार म्हणजे जे की क्वांटिटी आपण काउंट करू शकतो हाऊ मेनी स्टुडंट्स प्रेझेंट इन धीस क्लासरूम या वर्गामध्ये किती विद्यार्थी आहेत म्हणजे किती म्हणजे आपण मोजू शकतो असं ॲन्सर जेव्हा येईल दॅट टाईम वी कॅन यूज हाऊ मेनी पण त्याच्यापुढे पुढे हाऊ मर हाऊ मेनी पीपल जसं आपण म्हटलं हाऊ मेनी पीपल किती लोक हाऊ मेनी, मेनी स्टुडंट्स किती विद्यार्थी या अर्थाने नेक्स्ट हाऊ मेनी सच पीपल अशा प्रकारचे किती लोक हाऊ मेनी सच पीपल अशा प्रकारचे किती लोक नेक्स्ट आपण हाऊ मेनी ऑफ यू तुमच्यापैकी किती जण हाऊ मेनी ऑफ यू तुमच्यापैकी किती जण नेक्स्ट हाऊ मच आता बघा हाऊ मेनी आणि हाऊ मच म्हणजे हाऊ मचमध्ये हाऊ मच म्हणजे किती पण इथे जी ॲन्सर येईल ते वी कॅन नॉट काउंट वन टू थ्री फोर लाईक दिस फॉर एक्झाम्पल हाऊ मच शुगर किती साखर आता साखरेची जाणे आपण मोजू शकत नाही वन टू थ्री फोर शुगर नो सो हाऊ मच शुगर जे आपण की हाऊ मच वॉटर किती साखर हाऊ मच वॉटर किती पाणी या अर्थाने हाऊ मेनी किलोग्रॅम्स ऑफ शुगर आता किलोग्रॅम म्हणजे किती किलो साखर साखर किलोमध्ये मोजू शकतो म्हणून आपण काय लिहिलो हाऊ मेनी किलोग्रॅम्स ऑफ शुगर लाईक दिस किंवा आपण असं म्हणू शकतो हाऊ मेनी शुगर ग्रेन्स साखरेचे किती दाणे तर वन टू थ्री पी असं मोजू शकतो जे काय थोडेफार घेतले असेल शुगर ग्रेन्स नेक्स्ट वर्ड दॅट इज हाऊ मच राईस किती तांदूळ आपण हे ते हे शब्द चेंज केले म्हणजे हा शब्द पुढचे चेंज होतील किंवा हाऊ मेनी राईस ग्रेन तांदळाची किती दाणे याप्रकारे नेक्स्ट दॅट इज हाऊ मेनी किलो ग्रॅम्स ऑफ राईस किती किलो तांदूळ या अर्थाने नेक्स्ट हाऊ मच मिल्क किती दूध बट हाऊ मच हाऊ मेनी लिटर्स ऑफ मिल्क असं म्हणलं तर किती लिटर दूध या अर्थ मिळेल किंवा हाऊ मेनी ग्लासेस ऑफ मिल्क दुधाचे किती ग्लास या प्रकारे ओके सो हाऊ मेनी लिटर्स ऑफ मिल्क किती लिटर दूध किंवा हाऊ मेनी ब्रदर्स ऑफ माईन हाऊ मेनी ब्रदर्स ऑफ माईन माझे किती भाऊ किंवा हाऊ मेनी ब्रदर्स ऑफ युअर्स तुमचे किती भाऊ हाऊ ब्युटिफुल किती सुंदर सो हे हा मेन वर्ड जो आहे हाऊ पण त्याच्यापुढे जर आपण वर्ड्स दुसरे ॲड केले जे ज्याला आपण म्हटलेलं आहे डब्ल्यू एच फॅमिली वर्ड्स अँड हाऊ इट्स मिनिंग बिकेम चेंज्ड चेंज शब्दाचा अर्थ कसा चेंज होतो हे आपण बघितलेलं आहे की आणखीन बघा हाऊ फार किती दूर हाऊ गुड किती चांगले हाऊ लाँग किती लांब हाऊ ओल्ड किती जुने ओल्ड हा शब्द जुन्या अर्थाने पण यूज करतात की ओल्ड म्हणजे मोठा माय ओल्ड ब्रदर माझा मोठा भाऊ ओल्ड म्हणजे वृद्ध असाही अर्थ होतो जुने म्हणून हाऊ सून किती लवकर या अर्थाने नेक्स्ट सो इथे आपल्याला संपलेत डेअर स्टुडंट्स तुम्हाला इथे आपले इंग्लिश फॉर लर्नर्स हा एक मोबाईल ॲप आहे जो की आ, प्ले स्टोअरवरती ऑलरेडी आहे तुम्ही प्ले स्टोअरवरून तो डाउनलोड करू शकता इंग्लिश फॉर लर्नर त्याचा हा लोगो आहे त्याचबरोबर इथे यू विल गेट द ग्रामर ग्रायटिंग स्किल सगळ्या प्रकारचे नोट्स इथे अवेलेबल आहे क्वेश्चन पेपर्स अवेलेबल आहेत देन आपली वेबसाईट इंग्लिश फॉर लर्नर डॉट कॉम इथे व्हिजिट करू शकता सो आय होप यू माईट हॅव लाईक दिस व्हिडिओ हा व्हिडिओ तुम्हाला नक्कीच आवडला असेल आवडला असेल तर शेअर आणि लाईक करायला विसरू नका आणि हो इफ यू वॉन्ट टू सजेस्ट तुम्हाला जर मला काही सुचवायचं असेल ज्या टॉपिक्सवरती तुम्हाला व्हिडिओ हवा असेल ते टॉपिक्स तुम्ही कमेंट बॉक्समधून लिहून मला सुचवू शकता सो यू गुड डे टेक केअर थँक्यू व्हेरी मच